नमस्कार, सविता फावडे अकॅडमीमध्ये आज आपण शिकणार आहोत बाजार हा धडा. रमा बोलते, आई मी आज बाजारात येऊ. आई बोलते, चल मी पिशवी व पैसे घेते. रमा बोलते, आई हा कोण आहे? आई बोलते, हा भाजीवाला आहे. भाजीवाला बोलतो, ताई आज भाज्या भरपूर आहेत, देऊ का? रमा बोलते, आई मला बटाटा आवडतो, घे ना. हे पा, हा आहे भाजीवाला. आणि आई आणि रमा आलेत बाजारात. तर मुलांनो, ज्यावेळेस रमा बोलते, आई मला बटाटा आवडतो, घे ना, जसे तुम्ही बोलता मला काय आवडतं, तुम्हाला बटाटा आवडतो की कारलं आवडतं? नाही आवडत कारलं. कारल्याची भाजी देखील खूप खूप गरजेची आहे हा आपल्या शरीरासाठी. आणि हिरव्या पालेभाज्या, सर्वच भाज्या खायच्या असतात. चला, आई बोलते, ठीक आहे. रमा, आई भेंडी, मुळा, कोबी, ताजी भाजी दिसत आहे. ताज्या ताज्या भाज्या खायच्या असतात हा मुलांनो. आई, दादा एक किलो कोबी द्या. रमा बोलते, आई भरपूर भाज्या झाल्यात, आता घरी चल. अशा पद्धतीने बाजार हा धडा खूप छान छान आहे. आणि तुम्ही सर्वांनी वाचायचा प्रयत्न करायचा आहे. जसे की तुम्हाला माहिती ना, इंग्लिशमध्ये ड्रामा, तसेच जसे की नाटक, म्हणजेच या धड्यामध्ये दोन व्यक्ती आहेत आणि तिसरी एक व्यक्ती आहे भाजीवाला. तर या तिघांचे संभाषण या धड्यामध्ये दाखवलेले आहे. तर आपण बघूयात की बाजार या धड्यामध्ये तुमचे मराठीचे शिक्षक तुम्हाला कोणते कोणते प्रश्न देतील आणि तुम्ही याची उत्तरं कशी द्यायची आहेत. तर चला, बाजार या धड्यामध्ये किती व्यक्ती आहेत? तीन व्यक्ती. कोणकोणत्या? रमा, आई आणि भाजीवाला. तर चला, आई मी बाजारात येऊ असे कोण विचारते? आई मी बाजारात येऊ असे रमा विचारते. आई बोलते, चल मी पिशवी व पैसे घेते. तर आईने बाजार आणण्यासाठी काय काय घेतले? पिशव्या आणि पैसे. रमा, आई हा कोण आहे? आई बोलते, हा भाजीवाला आहे. तर रमा आणि आई कुठे गेल्या? भाजीवाल्याकडे. बाजारामध्ये भाजीवाल्याकडे भाजी घेण्यासाठी. भाजीवाला, ताई आज भाज्या भरपूर आहेत, देऊ का? तर कोण कोणास म्हणाले असे देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. तर ताई आज भाज्या भरपूर आहे, देऊ का, असे कोण कोणाला म्हणाले? भाजीवाला आईला म्हणाला. रमा, आई मला बटाटा आवडतो, घे ना. तर या वाक्यावरून कोणता प्रश्न तुमचे शिक्षक विचारतील? रमाला काय आवडते? बटाटा. आई बोलते, ठीक आहे. रमा, आई भेंडी, मुळा, कोबी, ताजी भाजी दिसत आहे. भाजीवाल्याकडे कोणकोणत्या भाज्या आहेत? भेंडी, मुळा, कोबी, बटाटा. आणि अजून तुम्हाला काय दिसतात इथे? वांगे देखील दिसतात, टोमॅटो दिसतात, असे तुम्ही सांगू शकता. आई बोलते, दादा एक किलो कोबी द्या. आईने कोबी किती घेतला? एक किलो कोबी घेतला आईने. असा प्रश्न दिला की तुम्ही उत्तर एक किलो कोबी असं लिहू शकता. रमा, आई भरपूर भाज्या झाल्यात, आता घरी चल. आईने किती भाज्या घेतल्या? भरपूर. अशा पद्धतीने बाजार हा धडा कसा वाचायचा, त्याच्या प्रत्येक वाक्यावरून कसा प्रश्न तयार होईल आणि तुम्ही त्याचं कसं उत्तर द्याल, हे आज आपण शिकलो. मला आशा आहे मुलांनो, हा धडा तुम्हाला नक्कीच खूप खूप उपयोगी पडेल आणि खूप महत्त्वाचं. अशा पद्धतीने तुम्ही वाचायचा प्रयत्न करायचा आहेच. काही थोडाफार अडखळलं, कुठे नाही वाचता आलं, तर तुमच्या आई वडिलांची, मोठ्यांची मदत घ्यायची, पण वाचायचा सराव करायचाच. थँक्यू.